आकारांची तुलना करणे हे शिकण्यास मुलांना मदत करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे वर्गीकरण क्रियापद्धती. तुम्ही मुलांना तीन वेगवेगळ्या आकाराचे कागदाचे चौरस देऊ शकता, लहान, मध्यम आणि मोठे. प्रत्येक आकाराचे कागद एकापेक्षा जास्त संख्येमध्ये असावे. मग तुम्ही म्हणा, आता आकारानुसार वर्गीकरण लावू. आपण सर्व लहान चौरस एका बाजूला, सर्व मध्यम चौरस दुसरीकडे आणि सगळे मोठे चौरस एकीकडे करू. तुम्ही प्रथम त्यांना कोणत्याही एका आकाराचे चौरस वेगळे करून दाखवू शकता. मग ते इतर आकारांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करू शकतील. आकारानुसार वर्गीकरण केल्याने मुलांची तार्किक विचारसरणी सुधारण्यास मदत होते.